नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, तसेच APMC नवी मुंबई आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 10 जून 2023 कांदा बाजार भाव. सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून. आज लासलगाव येथे 537 नगांमधून 10,400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झाली होती. त्यामध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी 400 रुपये, जास्तीत जास्त 1,261 रुपये आणि सरासरी 850 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे. तसेच चेन्नई येथे आज 50 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती. त्यामध्ये गोल्टी कांद्याला 300 रुपयांपासून 400 रुपये प्रति 50 किलोचा बाजारभाव हा मिळालेला आहे. तर गोल्टा कांदा 400 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विकला आहे. मीडियम साईज कांद्याला 600 रुपयांपासून 700 रुपये प्रति 50 किलोचा भाव मिळाला आहे. मुक्कल साईज कांदे 700 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत विकलेत. फुल बिग साईज कांद्याला 800 रुपयांपासून 850 रुपयांचा भाव मिळाला आहे. आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 850 रुपयांपासून 900 रुपये प्रति 50 किलो या दराने आज चेन्नई येथे विकले गेलेले आहेत. आणि APMC न्यू मुंबई येथे फुलगोळा साईज कांद्याला 1,200 रुपयांपासून 1,400 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. तर एक नंबर क्वालिटीचा कांदा 900 रुपयांपासून 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. दोन नंबर क्वालिटीचे कांदे 600 रुपयांपासून 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत. गोल्टा कांद्याला 500 रुपयांपासून 600 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. तर गोल्टी कांदे 400 रुपयांपासून 500 रुपये क्विंटलपर्यंत विकलेत. आणि चोपडा कांदा 400 रुपयांपासून 500 रुपये क्विंटलपर्यंत आज APMC नवी मुंबई येथे विकला गेलेला आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.